आईने चालायला शिकवले, बाबांनी बोलायला शिकवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम, भले भले ना फुटला आराम, याला कोण घालिली सने दरी बारी कुस्ती बेगम। बड़ी बेगम, बड़ी बेगम म्हणजे अली अली शहांची आई बर का। नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, सारांनीच मानली हार। इतके अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला। नाव तेच अफजल खान, नाव तेच अफजल खान, जीता जागता जणू शैतान। खान बोलला छाटी थोपून, शिव बाला टाकतो चिरडून। कौतुक झाले दरबाराचे, खान निघाल्या मोठ्या गुर्मीत। प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला। दिवस ठरला, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जान। शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, न करील काही कल्पना युक्तीची। जी खानाच्या भेटीसाठी, खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला, आणि अशा या शामियाना खान डौलत डुले ते आला, खान डौलत डुले ते आला। सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। त्याला पाहून, माझ्या शिवबाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे घरे तो लग जाओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजर गहरी, जिरहा जिरा जी। खानाने राजाला आलिंगन दिले आणि धक्का केला, खानदा अभिमान मानला, कट्यारीचा वार त्याने केला। खर खर आवाज झाला, चिलखता होता अंगाला। खानाचा वार फुका गेला, खान हेबडला। इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिछवा धकलला, वाघ नखाचा मारा केला, टारा टारा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा पुतळा बाहेर आला, जी बाहेर आला। प्रतापगडचे युद्ध झाले, हो प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले पाप सर गेले, पावने केला कृष्णेचा गाठ, लावली गुलामीची होवाट, मराठेशाहेंचा मांडला ताट, जी प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवत